आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। नमस्कार, मी क्षितिजा प्रवीण गरुड, चेंदुर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भास्करराव गरुड यांची कन्या। माझं शिक्षण BSc कॉम्प्युटर आणि MBA HR पुण्याला झालेलं आहे। मी शेंदुर्णे नगर पंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वीकारली, कारण गरुड घराण्याकडून मिळालेला राजकीय वारसा, तसेच माझे पंजोबा हे जिल्हा बोर्डचे 12 वर्ष अध्यक्ष होते, त्यानंतर माझ्या पणजी भागीरथीबाई गरुड या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सरपंच होत्या, त्यांनी त्या काळात केलेले कार्य आजही दीपस्तंभासारखे तेजवत आहे आणि ते कार्य मला आजही प्रेरणा देतात। तसेच माझे आजोबा आचार्य गजाननराव गरुड यांनी जी पूर्ण जिल्ह्यामध्ये ती शिक्षणाची गंगा गोरगरिबांसाठी चालू केली, ती आज गंगा तशीही वाहत आहे। त्यानंतर माझे काका आणि आजोबा, जे आजोबा भास्करराव खंडेराव गरुड, त्यांनी ते एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि विद्यमान संजयदादा भास्करराव गरुड आणि सरोजिनीताई गरुड, निर्मलाताई गरुड या आजही सामाजिक कार्यात सहभागी असतात, यांच्याकडूनही मला खूप प्रेरणा मिळाली आणि चालना मिळाली। तसेच गावातील जे कार्यकर्ते आहेत किंवा तरुण वर्ग आहेत आणि मी त्यांच्याकडे ही इच्छा व्यक्त केली, त्यांनीही मला आशीर्वाद आणि परवानगी दिली आणि राष्ट्रवादी पक्षाचेही मी यासाठी आभारी आहे। आणि या उमेदवारीचा उद्देश असा की गावाचा सर्वांगीण विकास व्हावा एवढाच। गावात ज्या प्रमुख समस्या आहे, पाण्याचा प्रश्न, तर पाणी व्यवस्थापनाकडे माझं पहिलं लक्ष असेल की गावातलं जे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडलेलं आहे ते पुन्हा कार्यान्वित कसं करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील। गावाला एक शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल। तसेच गावातल्या रस्त्या जे एक प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते मला कसे पोहोचवण्यात येतील त्यासाठी मी प्रयत्नशील राहील। गावाला एक चांगल्या प्रकारचं बस स्टँड मी देण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे जे आत्ता गावात वाहतूक कोंडी होती आहे इथे, कारण बस स्टँड नाही आहे, तर गावात एक चांगल्या प्रकारचं बस स्टँड मी देण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही आणि इथले जे वरिष्ठ लोक आहेत विविध समाजातील किंवा बहुजन समाजातील त्यांच्यासाठी मी एक विरंगुळा सेंटर चालू करण्याचा प्रयत्न करेल। आणि महिलांसाठी मी महिलांची जी बेरोजगारी आहे ती दूर कशी करता येईल यासाठी मी शासनाकडून ज्या योजना मला माहिती नाही आहे त्या मी माहिती करून घेईल, त्या मी गावात आणण्याचा प्रयत्न करेल। आणि इथल्या जो माझ्या आजोबांच्या काळातला जी सामाजिक बांधिलकी त्यांनी ती जपून ठेवली होती ती आजही मला कशी जपता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील। एक सुंदर शहर, सशक्त शहर आणि भयमुक्त शेंदुर्णे हेच माझं स्वप्न आहे आणि मी कटिबद्ध आहे माझ्या शब्दांना। आजपर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली, आज एक गावाची कन्या म्हणून मी माझा हक्क मागतीये, मला एक संधी द्या, मी नक्की या पदाला न्याय देईल। मी नेहमी गोरगरिबांसाठी आणि गरजूंसाठीच काम करेल। शासनाकडून मिळालेल्या निधीतून मी एकही रुपया स्वतःच्या विकासासाठी न वापरता तो सर्व पैसा मी तुमच्या विकासासाठी वापरेल हे माझं तुम्हाला वचन आहे। शेंदुर्णे नगरवासियांना मी एकच विनंती करते, मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी अतिशय निर्धार आणि शक्तीने ही उमेदवारी स्वीकारली आहे, तर तुम्हीही तुमच्या मतरूपी आशीर्वादांनी आम्हाला साथ द्या आणि येणाऱ्या 9 तारखेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरघोस मतांनी विजय करा ही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते। छेप घेतली भरभराट आणली बेसन नवी गाठली शिक्षणा सुरुजवली उद्योगास फुलवली कष्टाने घामाने जनतेचा काही दिशातून घुमला।